विद्यार्थी मित्रों, आज अपन स्टैंडर्ड 7th मैथ चैप्टर नंबर 6 इंडायसिस या पाठावरील प्रैक्टिस सेट 29 पाहणार आहोत। तर त्या अगोदर अपन लॉ ऑफ इंडायसिस जी लॉ आहे इंडायसिसचे ते अपन पाहणार आहोत। बघा, पहिला जो लॉ आहे ए राइज्ड टू पावर m इंटू ए राइज्ड टू पावर n इज इक्वल टू ए राइज्ड टू पावर m प्लस n, यावर आधारित अपन जो प्रैक्टिस सेट है 27 अपन यावर आधारित प्रैक्टिस सेट सोडवलेला आहे। पहिल्यावर आधारित अपन 27 सोडवला। हे दुसरा जो लॉ आहे ए राइज्ड टू पावर m डिवाइडेड बाय ए राइज्ड टू पावर n इज इक्वल टू ए राइज्ड टू पावर m मायनस n, यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 28 सोडवलेला आहे। त्यानंतर तिसरं आहे बघा, ए राइज्ड टू पावर 1 इज इक्वल टू a, हे आपण मगाशी एका उदाहरणात पाहिलेलं आहे। तसंच हा चौथा जो आहे लॉ ए राइज्ड टू पावर 0 इज इक्वल टू 1, हे देखील मागील एका उदाहरणामध्ये आलेलं आहे। आता बघा, पाच नंबरचा जो लॉ आहे ए राइज्ड टू पावर मायनस m इज इक्वल टू 1 अपाऊन ए राइज्ड टू पावर m, म्हणजे इथं आपण काय त्याचं फक्त इन्वर्स घेतलेला आहे। त्यानंतर सिक्स नंबरचा लॉ आहे बघा, ए इंटू बी राइज्ड टू m इज इक्वल टू ए राइज्ड टू पावर m इंटू बी राइज्ड टू पावर m, अशा प्रकारे आपण लिहू शकतो। यानंतर पुढला आहे ए अपॉन बी राइज्ड टू पावर m इज इक्वल टू ए राइज्ड टू पावर m अपॉन बी राइज्ड टू पावर m, असं आपण सेपरेट करू शकतो। तसंच हा जो आहे ए राइज्ड टू m ब्रॅकेटचा राइज्ड टू पावर n, म्हणजेच ए राइज्ड टू पावर m इंटू n, यावर आधारित प्रॅक्टिस सेट आपण आता हे सोडवणार आहोत। तसंच ए अपॉन बी राइज्ड टू पावर मायनस m इज इक्वल टू बी अपॉन ए राइज्ड टू द पावर प्लस m, म्हणजे ह्याचं देखील आपण काय केलेला इन्वर्स घेतलेला आहे। अशा पद्धतीनं हे देखील जो लॉ आहे तो आपण ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करणार आहोत, पाच नंबरचा। तसंच 7, 8, आणि 9 नंबरचे लॉ जे आहेत ते आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करणार आहोत। तर आपण आता सोडवूया प्रॅक्टिस सेट कुठला, प्रॅक्टिस सेट 29 क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे सिम्प्लिफाय, त्यातलं पहिलं एक्झाम्पल बघा अशा पद्धतीचं काय, 15/12 याचं पावर दिलेलं आपल्याला 3 आणि पुन्हा कंसाचं पावर दिलेला आहे 4, म्हणजे डबल पावर दिलेला आहे। तर हे एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे, तर आपल्याला हे अशा पद्धतीने सोडवता येईल, 5/12 राइज्ड टू पावर 3/4, याला आपल्याला कारण लिहिता येईल बिकॉज इज इक्वल टू ए राइज्ड टू पावर m इंटू n लॉ ऑफ इंडायसिस, यानुसार आपण हे सोडवलेलं आहे। म्हणून आपल्याला लिहिता येईल इज इक्वल टू 15/12 राइज्ड टू द पावर ऑफ 12। तर अशा पद्धतीनं आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे। यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया, एक्झाम्पल नंबर आपल्याला 2 दिलेला आहे। आता बघा, इथं पहिल्यांदाला आपल्याला 3 पावर 4 दिलेलं आहे आणि पुन्हा ब्रॅकेटचं पावर -2 दिलेलं आहे। तर आपल्याला परत मागच्यासारखंच उदाहरण सोडवं लागणार आहे, म्हणून 3 राइज्ड टू पावर 4/-2 असं लिहिता येईल, ह्याला बिकॉज कारण आपल्याला सांगता येईल। हे
याच्यामुळे आपण हे असं लिहिलेलं आहे. डबल पॉवर असल्यावर तर काय होईल, 3^4 × −2 इज −8 येईल, म्हणजेच 3^-8. तर हे अशा प्रकारे आपण इथं सिम्प्लिफाय केलेलं आहे. यानंतर आपण पुढलं एक्झाम्पल पाहूया. आपल्याला एक्झाम्पल नंबर 3 दिलेलं आहे, 1/7 × −3, ब्रॅकेटची पुन्हा पॉवर दिलेली आहे 4. तर आपल्याला हे लिहिता येईल, 1/7 × −3 × 4, बिकॉज ह्याला कारण म्हणून लिहिता येईल आपल्याला हे मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपामध्ये. तर हे लिहिल्यानंतर आपण पाहूया, 1/7 × −3 × 4 इज इक्वल टू −12. तर अशा पद्धतीनं हे आपलं सिम्प्लिफाय झालेलं आहे. यानंतर पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. आपल्याला एक्झाम्पल नंबर 4 दिलेला आहे, बघा, 2/5 × −2, ब्रॅकेट पॉवर −3. आता इथे पॉवर दिलेली आहे म्हणून आपल्याला हे उदाहरणात सोडवावं लागेल, 2/5 × −2 × −3, बिकॉज लिहा, ह्याच्यामुळं डबल पॉवर जर दिली असेल तर ते आपण काय करतो, मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहितो पॉवर. म्हणून हे आपण लिहिलेलं आहे, म्हणजेच 2/5 × −2 × −3, दोन्ही मायनस असल्यामुळे प्लस होईल, 2 × 3. तर आपल्याला असं म्हणता येईल, 2/5 × −6, अशा पद्धतीनं आपण हे सिम्प्लिफाय केलेलं आहे. पुढलं एक्झाम्पल आपण पाहूया. एक्झाम्पल नंबर 5 दिलेलं आहे आपल्याला, 6/5, ब्रॅकेट पॉवर 4 दिलेली आहे. तर बघा, इथं डबल पॉवर दिलेली आहे म्हणून आपल्याला लिहावं लागेल, 6/5 × 4, बिकॉज कारण म्हणून लिहा इथं आपण हे. डबल पॉवर जर दिली असेल तर आपण काय करतो, बेस जसाल तसं लिहून दोन्ही पॉवर मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहितो. मग आपल्याला लिहिता येईल, 6/5 × 4, 20. तर आपल्याला असं म्हणता येईल, 6/20. अशा प्रकारे आपण हे 5 नंबरचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय केलेलं आहे. यानंतर एक्झाम्पल नंबर 6 पाहूया आपण. बघा, 6/7 × 5, म्हणजे इथं पॉवर दिलेली आहे 5, पुन्हा ब्रॅकेटची पॉवर दिलेली आहे 2. आता डबल पॉवर आहे म्हणून लिहा परत, 6/7 × 5 × 2, याला बिकॉज लिहा असं. जर डबल पॉवर दिलेली असेल तर आपण काय करतो, बेस लिहून ते दोन्ही पॉवर मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहितो. मग आपल्याला लिहिता येईल, 6/7 × 10. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. यानंतर पुढलं एक्झाम्पल पाहूया आपण. 2/3 पुढलं एक्झाम्पल आहे, 2/3 × −4, ब्रॅकेट पॉवर. आता बघा, इथं आपल्याला डबल पॉवर दिलेली आहे म्हणून आपल्याला मागील उदाहरणाप्रमाणेच हे सोडवावं लागणार आहे. 2/3 × −4 × 5, बिकॉज आपल्याला हा लॉ जो आहे इंडायसिसचा, त्याच्यामुळं आपल्याला हे असं लिहावं लागणार आहे, अशा प्रकारे सोडवावं लागणार आहे. बघा, 2/3 × −4 × 5 − 20 होईल. म्हणून लिहा, 2/3
मैनस 20 हे झालेच सिंप्लिफिकेशन। यानंतर आपण पुढले एग्जांपल पाहूया। एग्जांपल नंबर 8 दिलेला आहे, 5/8 राइज्ड टू पावर 3 ब्रैकेट पावर -2 आहे। तर आता इथे डबल पावर दिली आहे, म्हणजे वरील उदाहरणाप्रमाणेच हे उदाहरण सोडवावं लागेल। 5/8 राइज्ड टू पावर 3 × -2 याला बिकॉज म्हणून कारण लिहा। हे इंडायसिस लॉ जो आहे याच्यामुळे आपण अशा प्रकारे हे सोडवलेलं आहे, म्हणून लिहा 5/8 राइज्ड टू पावर -6। तर अशा प्रकारे आपण याचं सिम्प्लिफिकेशन लिहिलेलं आहे। यानंतर पुढलं एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 9 पाहूया। एक्झाम्पल नंबर 9 दिलेला आहे, 3/4 राइज्ड टू पावर 6 ब्रॅकेट पावर 1 दिलं आहे, म्हणजे डबल पावर आहे, म्हणजे वरल्यासारखंच हे उदाहरण सोडवा। लिहिता येईल 3/4 राइज्ड टू पावर 6 × 1 याला कारण लिहा, बिकॉज हे इंडायसिस लॉ जो आहे ह्याच्यामुळं आपण अशा प्रकारे हे लिहिलेलं आहे, म्हणून लिहा 3/4 राइज्ड टू पावर 6 × 1 = 6, म्हणजे 3/4 राइज्ड टू पावर 6 हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन। यानंतर आपण पुढले एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर 10 पाहूया। एक्झाम्पल नंबर 10 दिलेला आहे, 2/3 राइज्ड टू पावर -3 ब्रॅकेट पावर दिलेले 2, म्हणजे डबल पावर आहे, डबल पावरचं एक्झाम्पल आहे, म्हणून लिहा 2/3 राइज्ड टू पावर -3 × 2 याला आपण कारण देऊ शकतो, बिकॉज हे जे लॉ आहे आपला इंडायसिसचा त्याच्यामुळं आपण अशा प्रकारे लिहू शकतो, म्हणून लिहूया आपण 2/3 राइज्ड टू पावर 3 × 2 = -6, म्हणजेच लिहा 2/3 राइज्ड टू पावर -6 हे झालं याचं सिम्प्लिफिकेशन। यानंतर आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 2, राइट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव इंडायसिस। आता बघा, आपल्याला पॉझिटिव इंडायसिस वापरून काय पुन्हा हे दिलेले एक्झाम्पल सोडवायचे आहेत, लिहायचे आहेत, बघूया आपण। तर आपल्याला पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, 2/7 राइज्ड टू द पावर -2। आता इथं पावर आपल्याला निगेटिव दिलेले आहे, तर आपल्याला पॉझिटिवमध्ये पॉझिटिव इंडायसिस लिहायचं आहे, म्हणजे धन घातांकामध्ये ह्याचं रूपांतर करायचं आहे। मग आपल्याला माहीत आहे ह्याचं जर आपण इन्वर्स लिहिलं तर धन घातांकामध्ये आपण हे लिहू शकतो, तेच आपण लिहूया। जे डेनॉमिटर आहे त्याला न्यूमरेटर करूया, न्यूमरेटरला डेनॉमिटर करूया, आणि त्याचा जो घात आहे तो आपण पॉझिटिव्ह लिहूया। ह्याला आपण हे का लिहू शकतो, याला कारण लिहा, कारण आपल्याला इथं लॉ ऑफ इंडायसिस दिलेला आहे, a/b राइज्ड टू पावर -m = b/a राइज्ड टू पावर +m, म्हणून या रूल्समुळं आपण हे काय केलेलं पॉझिटिव्ह इंडेक्समध्ये अशा प्रकारे लिहू शकतो। यानंतर आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे ते आपण पाहूया। एक्झाम्पल नंबर 2 दिलेला आहे, 11/3 राइट टू द पावर -5। आता इथं देखील पावर -5 दिलं आहे, हेच आपल्याला प्लसमध्ये पावर लिहायचे आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, याचं इन्वर्स करावं लागेल, म्हणजे डेनॉमिटरला न्यूमरेटर, न्यूमरेटरला डेनॉमिटर करूया आपण। 3/11 राइट टू पावर +5 याला कारण लिहूया, बिकॉज हे a/b राइट टू पावर -m =
बी अपॉन ए राइज टू पावर प्लस एम। अपन इत का है जे डेनॉमीटर है न्यूमरेटर के लिए जो न्यूमरेटर होता है डेनॉमीटर के लिए हेचा जो का पावर है तो पावर प्लस है। एक्जाम्पल नंबर 3 दिलेला है 1/6 रेड टू द पावर -3। आता इत पावर जी है तो -3 दिल अपन कन्वर्ट करूँ +3 कराएं है तो अपने अगोदर उदाहरणासारखंच करावं लागणार है। जे डेनॉमीटर है त्याला न्यूमरेटर करायचं, न्यूमरेटर जे है त्याला डेनॉमीटर करायचं, म्हणजे 6/1 राइज टू पावर +3। तर याला कारण लिहूया अशा प्रकारे a/b राइज टू पावर -m b/a राइज टू पावर +m। तर अपॉन वन म्हणजेच आपण हे असं लिहू शकतो 6/3 हे झालं याचं सिम्प्लिफाय। यानंतर पुढलं एक्झाम्पल पाहूया एक्झाम्पल नंबर 4। पुढलं एक्झाम्पल दिलेलं आहे y^-4। बघा इथं वायचं पावर दिलेलं आहे -4। तर आपल्याला इथं काय करायचं आहे राय y राइज्ड टू द पावर -4 -4 +4 मध्ये कन्वर्शन करायचं। त्याच्यासाठी आपण लिहूया याचं डेनॉमिटरला न्यूमरेटर करावं लागेल आणि न्यूमरेटर जे आहे त्याला डेनॉमिटर। आता डेनॉमिटरचा काही बी नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे, म्हणून आपण असं लिहू शकतो 1/y^+4 हे झालं याचं कन्वर्शन। ह्याला कारण आपण लिहू शकतो बिकॉज a^m = 1/a^+m। तर जर मायनस असेल एखाद्याची पावर तर त्याला आपण प्लस करण्यासाठी काय करतो त्याचं इन्वर्स लिहितो। हे लॉ ऑफ आपला इंडायसिस आहे। अशा प्रकारे आपण हा प्रॅक्टिस सेट इथं सोडवलेला आहे।